नमस्कार मित्रांनो, बी एन टेक्निकल यूट्यूब चॅनल आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जे नवीन गाडी आलेले आहेत त्या गाडीमध्ये तुम्ही चालू केल्यानंतर, रनिंग करून आल्यानंतर, गाडी लावल्यानंतर जो आपल्याला आवाज येतो, कट 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 असा साऊंड येतो पटपटचा, तो साऊंड कशामधून येतो? काही लोक म्हणतात इंजिनमधून येतो, काही लोक म्हणतात सायलेन्सरमधून येतो. हे नेमकं साऊंड कशामधून येतो ते आपण पाहणार आहे. त्या साऊंडचे फायदे काय, नुकसान काय, त्याच्यावरती सोल्युशन काय आहे का ते आपण पाहणार आहे. तर मित्रांनो, आपला बी एन टेक्निकल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर मित्रांनो, आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, ही गाडी आहे आता स्प्लेंडर प्लस BS6. तर मित्रांनो, हा प्रॉब्लेम काय आहे तर नेमकं आपण ते पाहणार आहे. त्याच्यासाठी मी हे जे सायलेन्सरवरली गार्ड आहेत हे काढून ठेवलेले आहेत, कारण प्रूफ करायचे आपल्याला तो पत्रा वाजत नाही. काही लोक म्हणतात तो पत्रा वाजतो, काही लोक म्हणतात इंजिनमधून साऊंड येतो. तर मित्रांनो, तो इंजिनमधून साऊंड येत नाही, कारण इंजिनचा आणि त्याच्याशी काही रिलेटेड संबंध नाही साऊंडचा. तर मित्रांनो, तो साऊंड कशाचा आहे? तर मित्रांनो, तो साऊंड सायलेन्सर जो असतो, जो आपला बेसिक सायलेन्सर दिलेला आहे, त्याला कॅटलेटर कन्व्हर्टर आलेला आहे. तर ह्याला कॅटलेटर कन्व्हर्टर आहे, हे तुम्हाला प्रत्यक्षरित्या दाखवावे म्हणून त्याच्यावरील मी जे गार्ड असतात ते दोन्ही पण काढलेले आहेत. तर हा जो कॅटलेटर कन्व्हर्टर दिलेला आहे, हा कॅटलेटर कन्व्हर्टरमध्ये जाळी दिलेली आहेत व सायलेन्सरमध्ये पण जाळी असते. ही जाळी काय असते? नाजूक पार्टमध्ये बनवलेली असते. ती जाळी ज्यावेळी गरम होते त्यावेळी त्याचा आवाज करतो. म्हणजे आपण ज्यावेळी गाडी आपली रनिंगमध्ये असते त्यावेळी पण त्याचा आवाज होत असतो, तो आपल्याला गाडीच्या रनिंगमुळे आपल्याला आवाज येत नसतो. तर मित्रांनो, याचा आवाज कशा येतो? तर आवाज तो सायलेन्सरमधून येत असतो, त्या प्लेटचा पण नसतो. म्हणजे गार्ड दिलेला असते तो तापून पण वाजत नसतो किंवा इंजिनमधून पण येत नसतो. तर तो आवाज येत असतो तो सायलेन्सरमधून येत असतो. ती जी जाळी दिलेली असते ते गरम झाल्यानंतर ती जाळी आवाज करत राहते. तर मित्रांनो, त्याचं आपल्याला नुकसान काही नाही. तो आवाज कालांतराने 30,000-40,000 गाडी जुनी झाल्यानंतर तो कालांतराने आवाज त्याचा बंद होऊन जातो. तर मित्रांनो, तो जो आवाज आहे तो आवाज आपल्याला कशा पद्धतीने ऐकू येतो? तर आपण रनिंग करून आल्यानंतर गाडी लावल्यानंतर आपल्याला असा कट कट असा आवाज ऐकू येतो. तर तुम्हाला मी प्रत्यक्षरित्या दाखवतो. आपण गाडी आपण रनिंग करू, थोडी रेस करू आणि गरम झाल्यानंतर पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, तुम्ही आवाज ऐका, कॅटलेटर कन्व्हर्टरमधनं आवाज येत आहे. बारीक असा आवाज येत आहे. तर मित्रांनो, थोड्या कालांतराने थोडा मोठा मोठा, जसं थोडं थंड होत जाईल तसा मोठा मोठा वाढत आहे. पहा, तो कालांतराने थोड्या उशिरानं असं जसं थंड होईल तसं ते थोड्या उशिरानं असं वाजत असतं आणि तो कालांतराने थंड झाल्यानंतर बंद होतो. तर मित्रांनो, हळूहळू तो आवाज वाढत वाढत परत कमी होत असा जातो. तर त्याचे आपल्याला कोणतेही नुकसान नाहीत. तो गाडी 40,000-50,000-30,000 किलोमीटर रनिंग झाल्यानंतर ती आवाज आपला बंद पण होतो, कारण ती जाळी ज्यावेळी त्याच्यावरती ऑइलचं पार्टिकल जमा होतील, धूळ जमा होईल, त्यावेळी ते वाजायचं पण बंद होणार. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवरती सेट करा. तर मित्रांनो, भेटू असंच नवीन कंटेंट घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला, बाय फ्रेंड्स.